मित्रांनो नमस्कार, मी रजनीश आणि स्टडी 7 या आपल्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पुन्हा प्रश्न घेऊन येत आहोत की जे तुम्ही काही कॉमेंट्स बॉक्स मध्ये आणि काही मला व्हॉट्सअपवर विचारलेले होते. तुम्हाला पण असेच प्रश्न विचारायचे असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. ती 88 311 499 हा माझा नंबर आहे. 888 311 499. तर चला सुरू करूया यामधील प्रश्न. तर बघा, यामधील पहिला प्रश्न आहे, ये हा एक काम करण्यासाठी बी च्या दुप्पट वेळ घेतो. म्हणजे बी ला जर एक दिवस लागत असेल तर ए ला लागते 2 दिवस, बरोबर, कारण याच्या दुप्पट वेळ घेतो. आणि सी च्या तिप्पट वेळ घेतो, ठीक आहे. म्हणजे सी ला जर एक दिवस लागत असेल तर याला लागतो 3 दिवस. ओके, जर तिघे मिळून ते काम 2 दिवसात संपवितात किंवा संपवत असतील तर एकटा एक किती दिवसात काम संपवेल. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि बघा, लक्षात घ्या की काढकाम व्यक्ती जे आहेत, आपण आधी व्हिडिओ घेतलेला आहे, ते जर तुम्ही बघितला तर त्यावरून तुमचे जे अशा टाइपचे प्रश्न आहे तर ते क्लिअर होऊन जाईल. तरी पण आपण इथे घेऊ. बघा, आपली एक पद्धत आहे जे आपण एक काम जे दिवस लागतात त्याची बेरीज आपण करून सोडवण्याची एक पद्धत आहे. हे पण आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. बघा, आता ए हा बी आणि हा सी, यांना प्रथम किती दिवस लागते ते आपण नक्की माहित नाही, तर आपण एक्स घेऊन करू. बघा, ए हा एक काम करण्यास बी च्या दुप्पट वेळ घेतो. म्हणजे बी ला जर एक दिवस लागत असेल तर ए ला लागते 2 दिवस. आता बी ला जर आपण एक्स दिवस घेतले तर याला किती लागते? 2x, म्हणजे याच्या दुप्पट दिवस लागते. आणि सी च्या तिप्पट लागते, ठीक आहे. सी च्या तिप्पट वेळ घेतो तो, म्हणजे इथे सी च्या आपल्याला तिप्पट करावं लागेल किंवा या 2x ला 3 ने इथे भागावं लागेल. तर बघा, असं जर करत बसलं तर थोडं किचकट होऊन जाते आणि आपल्याला सोडवायला जरा प्रॉब्लेम होते. तर असं जर असेल तर सरळ आपण इथे या बी ची दुप्पट असली पाहिजे आणि सी ची तिप्पट असली पाहिजे अशी संख्या घ्यायची. म्हणजे 2 ची दुप्पट 4, 4 ची 8 किंवा अशी 2 ची आणि 3 चा जो लसावी वगैरे असते अशा संख्या घ्यायच्या. म्हणजे आपल्याला इथं दुप्पट आणि तिप्पट करण्यास सोपी होते. आता बघा, आपण ए चं जर काम आपण सरळ 6x घेतलं, 6x, तर या बी च्या दुप्पट वेळ लागतो. म्हणजे बी ला 3x लागत असेल, बरोबर, 3x याला जर दिवस लागते तर याला 6x दिवस लागते, म्हणजे याच्या दुप्पट. आणि सी च्या तिप्पट, हे तिप्पट कशाचे आहे? तर 2x जी आहे तिप्पट, ठीक आहे. हे 2x ची तिप्पट झाली आणि हे 3x ची दुप्पट. म्हणजेच आता आपल्याला म्हणता येईल का, ए ला एक काम करण्यासाठी बी च्या दुप्पट दिवस लागतो, बरोबर, आणि सी च्या तिप्पट दिवस किंवा वेळ लागते, बरोबर. तर आता हे आपल्याला इथं दिवस आपण एक्स मध्ये इथं लिहून घेतले. आता आपली एक पद्धत असते की एक काम करण्यासाठी ए ला लागतो 6x दिवस आणि याला लागतो 3x आणि सी ला लागते 2x आणि सगळे मिळून ते एक काम करतात 2 दिवसात. तर ही एक पद्धत आहे. तर हे बघा, आता सोडवण्यासाठी आता आपण लसावी घेतला 6x. ओके, 6x याचा लसावी आला, किंवा आपल्याला इथे छेद सारखा करायचा असतो. म्हणजे 6x जर छेद असेल तर इथे 6x करायचा आहे छेद आपल्याला आणि इथेही करायचा. याचा अंश 1 जसा तसा अधिक. आता इथे जर 6x करायचा असेल तर याला 2 ने गुणावं लागेल. इथे जर 2 ने गुणलं 6x होईल, तर इथे 2 ने गुणावं लागेल, म्हणून ठेवून जाणार 2 अधिक. इथे जर 6x करायचं असेल तर 3 ने गुणावं लागेल, तर अंशाला 3 ने गुणावं लागेल, म्हणून इथे होणार 3 बरोबर आहे 1/2. आता हे जर सोडवलं तर हे झाले 3 आणि 3 6/6x बरोबर 1/2. हे 6 कॅन्सल, इथे उरणार 1/x बरोबर हे 1/2. म्हणजेच हे 3/5 जर गुणाकार केला किंवा डायरेक्ट जर काढलं तर x ची किंमत आपल्याला इथे मिळते 2. तर अशा प्रकारे आपण इथे x ची किंमत काढू शकतो. आता याचे दिवस जर म्हटलं तर sin 2 12 3 2 6 आणि हे b 2 4. तर बघा, हे आहे यांचे दिवस प्रत्येकाचे. ए ला 12 दिवस लागते, बी ला 6 दिवस लागते आणि सी ला लागते 4 दिवस. काम जर बघितलं तर ए ला जे दिवस लागतात ते या सी पेक्षा तिप्पट वेळ घेतो. म्हणजे याला जर 4 दिवस लागते तर याच्या तिप्पट वेळ हा ए घेतो आणि बी च्या दुप्पट वेळ घेतो. तर हेच झाले याचे दिवस. तर आपल्याला विचारलं आहे ए ला किती दिवस लागेल, किती दिवसात संपेल. तर ए ची जी आहे तर ती आहे 12 दिवस. तर याचं आन्सर असणार 12 दिवस. ओके,
त्यानंतरचा प्रश्न बघू। नंतर आहे सहाव्या घातात 15625। बघा वर्गमूळ माहित असेल तुम्हाला, हे अशा टाइप आपण वर्गमूळ काढतो, घनमूळ तर इथे 3 असते, तसंच हे सहावा घात आहे। याचा अर्थ काय असतो मित्रांनो, हे वर्गमूळ, आता वर्गमूळ साठी इथं 2 लिहित नाही आपण, पण घनमूळासाठी आपण इथं 3 वगैरे लिहितो। याचा अर्थ असा असतो की या वर्गमूळात किंवा घनमूळात जे संख्या असतात त्याची अवयव पाळायचे, आणि हे जे असते 3 वेळा, घन जर असेल तर त्या 3 वेळा, जर संख्या असेल तर एकच वेळा त्याला बाहेर काढायचं असते। तर याचे जर आपण अवयव पाडले तर बघा, आता 15625 याचे जर आपण अवयव पाडले 15625, तर बघा आता याला भाग 5 ने देऊ शकतो, 25 ने देऊ शकतो, आपण 25 ने भाग देऊ। 25 गुणेला 25 सक 150 उरले 6, नंतर 25 दुणे 50 उरले इथे 12, आणि 25 5, ठीक आहे। परत 25 गुणेला हे 25 चा वर्ग आहे म्हणून सरळ येते 25 लिहू शकतो। त्यानंतर 5 चा जर याचे पाडले आपण अवयव, 5 गुणेला 5 गुणेला 5, ठीक आहे। तर 1 2 3 4 5 6, आणि 6व्या घातात जर असेल तर जेव्हा 6 वेळा 5 असेल तर त्याला एकच वेळा आपल्याला याच्या बाहेर काढायचा असतो, म्हणजे याचा सरळ आन्सर जे आहे म्हणजे हे 6व्या घातात अशा टाइप जर असेल तर सर्व येणार हे 6व्या घातात असं, ओके, असं सर्व येणार आहे 6व्या घातात, आणि असं जर असेल तर याला एकच वेळा बाहेर काढायचं असते, याचे आन्सर असणार 5। तर अशा टाइपचा प्रश्न आहे। घनमूळ जर असेल तर तसंच असते, जसं याचं जर आपल्याला घनमूळ काढायचं असेल तर ठीक आहे, तर हे घनमूळ काढायचं आहे तर 25 गुणेला 5, ठीक आहे। त्यानंतर जर बघितले तर 5 गुणेला 5 गुणेला 5 घनमूळ, आणि बरोबर हे 1 2 3 3 वेळा जर असेल तर एकच वेळा बाहेर काढायचा, आणि हे आहे 5 चा घन 125। तसंच हे 5 चा घातांक जर 6 केला तर ती मिळेल ही संख्या। तर अशा प्रकारे आन्सर आहे। चला त्यानंतरचा प्रश्न बघू। नंतर आहे वर्गमुळात 0.09 गुणेला 0.09 गुणेला x बरोबर 0.09 गुणेला 0.09 गुणेला वर्गमुळात झेड, तर आपल्याला काढायचं आहे 1 x छेद झेड, x छेद झेड काढायचं आहे। तर बघा आता हे जर आपण काढलं तर बघा आता हे वर्गमुळात आहे, ठीक आहे, आपण याला सेपरेट पण लिहू शकतो, किंवा आपण एका 0.09 आणि 0.09 याला एकत्र पण घेऊ शकतो। तर बघा आता आपण याला सेपरेट केलं 0.09 गुणेला 0.09, ठीक आहे, गुणेला हे वर्गमुळात एक्स बरोबर 0.09 गुणेला 0.09 गुणेला हे वर्गमुळात झेड, ठीक आहे। आता बघा, हे वर्गमूळ, वर्गमूळ जेव्हा सारख्या संख्येचा गुणाकार असेल तर वर्गमूळ होत असते, कॅन्सल, म्हणजे इथं उरणार फक्त 0.09 गुणेला हे वर्गमुळात एक्स, ठीक आहे। पुढे 0.09 गुणेला 0.09 गुणेला हे झेड, ठीक आहे। आता हे आणि हे डायरेक्ट कॅन्सल झाले, किंवा इकडे छेदात जरी नेले तर कॅन्सल होणार, इथं उरणार मग एक्स, आणि हे इकडे छेदात आणले हे उरणार झेड बरोबर, इथं उरले 0.09, ठीक आहे। तर आपल्याला हे डायरेक्टली आता आपण असंही लिहू शकतो x छेद झेड, ओके, 0.09, आणि याचा आपण डायरेक्ट जर वर्ग केला तर वर्ग जर केला तर हे होणार x छेद झेड, आणि याचा जर वर्ग केला तर हे 81, आणि 1 2 परत गुणाकार जेव्हा करतो तर ते 2, म्हणजे 4 नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा, 1 2 3 4 इथे येणार पॉईंट। तर हे असेल याचं आन्सर, अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो। चला त्यानंतरचा प्रश्न बघू। नंतर आहे एका दुकानदाराने 11 पुस्तके 10 रुपये प्रतिप्रमाणे विकत घेतली व सर्व पुस्तके 11 रुपये या प्रमाणे विकली, म्हणजे 11 पुस्तके त्याने घेतली 10 रुपयानं, म्हणजे त्याची खरेदी झाली 110 रुपये, आणि 11 पुस्तके त्याने विकली किती, 11 रुपयाने विकली, तर किती झाली 121 ही झाली विक्री।
आणि खरेदी तर याला नफा किती झाला, तर नफा झाला 11 रुपये. कितीवर झाला तर या खरेदीवर झाला, म्हणजे 110 वर झाला याला 11 रुपये नफा. याची जर टक्केवारी काढली तर हे होणार 10 आणि हे 10, तर यांना होणार 10% नफा. अशा पद्धतीने काढू शकतो. किंवा एक लक्षात ठेवा तुम्ही सरळ, की जेव्हा हे पुस्तके सारखे घेतो आणि सारखे विकतो, 11 पुस्तके घेतली, विकत घेतली आणि 11 पुस्तके इथे विकली, तर सरळ सरळ आपल्याला ही खरेदी किंमत जी असते 10 रुपये आणि विक्री किंमत, त्याच्यावर डायरेक्ट नफा काढून आपण त्याचे परसेंटेज काढू शकतो. 10 रुपयाची घेतली आणि 11 रुपयाची विकली, म्हणजे 10 रुपयावर 1 रुपया नफा झाला, तर 100 वर किती होणार 10. तर इथून आपण शॉर्टकट याही पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. मग नंतर आहे, एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन संत्री विकत घेतली व ती सर्व संत्री 32 रुपये शेकडा याप्रमाणे विकली. बघा या गणितामध्ये तसंच आहे की 25 डझन संत्री विकत घेतली व ती सर्व संत्री विकली. जेव्हा सर्व विकत घेत आहे आणि सर्व विकत आहे, तर यामध्ये फक्त एकच बघायचं की 25 रुपये शेकडा याप्रमाणे विकत घेतली आणि 32 रुपये शेकड्याने विकली, म्हणजे इथं आपल्याला सरळ दिसत आहे 7 रुपये नफा. 25 वर किती होत आहे 7 रुपये नफा, तर 25 वर 7, तर 100 वर किती, 25 चूक आणि 7 चूक 28. ठीक आहे, तर 28% हा असेल त्याचा नफा. तर अशा पद्धतीने आपण ही इझिली काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर विनोद 10 मिनिटात 4 पाने टाइप करतो तर त्याची 1/4 तासात किती पाने टाइप होतील. बघा इथे म्हटलं 1/4 तासात, तर 1/4 तासाचे पहिले मिनिट काढू आपण. ठीक आहे, 1 तासाची मिनिट किती 60, आणि 1/4 किंवा पाव, किंवा जे आपण पाव म्हणतो, किंवा 1/4 तास, याचे मिनिट किती, तर याचे होणार 15. ठीक आहे, हे होणार 75 मिनिट. आणि लक्षात घ्या, जर आपल्याला असं शेवटी विचारत असेल की या 1/4 तासात पाने किती टाइप होणार किंवा 75 मिनिटात किती टाइप होणार, तर इकडेही हे जे 2 आपण लिहितो, तर जे काढायचं आहे ती संख्या आपल्याला खाली लिहायची, म्हणजे मिनिट काढायची आहे, इथं जे वेळ दिलेला आहे तो खाली लिहायचा, छेदात 10 आणि वरती 4. याचा अर्थ असा असतो की 4 पाने तो 10 मिनिटात टाइप करतो, जे आपण खाली लिहितो त्याच्या एका एवढे, म्हणजे 1 मिनिटात तो किती पाने टाइप करेल असंही निघत असते. आणि ते जेव्हा निघते ते मग त्याला गुणाचं 75 ने. ओके, म्हणजे आपल्याला 1/4 तास म्हणजे 75 मिनिट काढायचं आहे. तर हे जर आता सोडवलं, तर 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. ठीक आहे, आणि 2 × 2 = 4 आणि 15 × 2 = 30, तर 30 पाने टाइप करेल. तर अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. तर याचं उत्तर असणार 30 पाने. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण भरपूर व्हिडिओ या चॅनलवर घेणार येत आहे, आणि मी शक्यतोवर प्रयत्न करतो की दररोज एक तरी व्हिडिओ व्हा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही सर एक तरी व्हिडिओ रोज घेतला, पण कसं आहे कधी कधी मला पण वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे माग पुढं होती. तर तुम्ही या चॅनलला बघा आणि या चॅनल सोबत राहा. मित्रांनाही कळवा, जे कोणी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी इथे दाखवल्याप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल.